हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे अपकमिंग सीटेट एक्झॅमिनेशन 2023 साठी. आणि या कम्प्लीट कोर्समध्ये जे आहे आपण सिलेबस बघणार आहोत सीटेट एक्झॅमिनेशनच्या. यामध्ये आपण एक सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स डिस्कस करत आहोत. डिफिकल्टी लेवल अंडरस्टँड करण्यासाठी, पेपर पॅटर्न अंडरस्टँड करण्यासाठी ही सिरीज आहे. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, प्रश्नपत्रिकेमध्ये इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न येतात, पण यामध्ये इम्पॉर्टंट टास्क आहे स्टुडंटच्या समोर, तो आहे टाईम मॅनेजमेंट. तर कमीत कमी वेळेमध्ये ग्रेट अक्युरेसीसोबत तुम्ही प्रश्न उत्तरं जे आहेत सोडवाल, या हिशोबाने ही सिरीज लॉन्च करण्यात आलेली आहे. म्हणून डिटेल सोल्युशनसोबत सोबतच शॉर्ट आणि स्मार्ट ट्रिक्स मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, तर हा आहे 8 जानेवारी 2022 पेपर ऑनलाईन शिफ्टमधला. ठीक आहे, हायलाइटिंग फीचर या पर्टिक्युलर कोर्सचा असा आहे की तुम्हाला 30 out of 30 मार्क्स पडतील अशा हिशोबाने जे आहे क्वेश्चन्सला टॉपिक्सला टार्गेट करणार आहोत आपण. सोबतच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टचा कम्प्लीट कोर्स जो लॉन्च केलेला आहे, त्याला जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल फॉर पेपर 1 किंवा पेपर 2 साठी, तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्याद्वारे तुम्ही कोर्सला जे आहे एनरोलमेंट करू शकता. यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे आपल्या प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. जिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा, ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. UIमध्ये स्टोर नावाचं आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस पेजमध्ये सर्च टॅबमध्ये तुम्हाला सीटेट टाईप करायचं आहे. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे, विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज्ड टू रिप्रेझेंट द डेटा ग्राफिकली. ओके, आपल्याला माहिती आहे डेटा इंटरप्रिटेशनचा टॉपिक जो आहे त्यामध्ये आपण डेटा जो आहे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, टेबल चार्ट असेल, पाय चार्ट असेल किंवा कुठला ग्राफ असेल. ठीक आहे, तर या खालील दिलेल्यापैकी ऑप्शनपैकी जे आहे कोणता असा ऑप्शन तुम्हाला असा दिसतो ज्याने ज्याद्वारे आपण ग्राफिकली कुठला डेटा किंवा डाटा जे आपण बोलतो ते रिप्रेझेंट नाही करू शकत. ऑप्शन बघा याच्यामध्ये जो दिलेला आहे. ऑप्शन नंबर 1 आहे पिक्टोग्राफ, ऑप्शन नंबर 2 आहे पायचार्ट, ऑप्शन 3 ॲव्हरेज ज्याला आपण सरासरी बोलतो, आणि ऑप्शन नंबर 3 आहे हिस्टोग्राम. तर खालीलपैकी जे वरचे खालचे हे वरचे 2 ऑप्शन, दॅट इज ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2, पिक्टोग्राफच्याद्वारे सुद्धा चित्र अलेख त्याला ज्याला आपण हिंदीतून बोलतो त्याच्याद्वारे आपण डेटा रिप्रेझेंट करू शकतो. पायचार्ट तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, राईट? पायचार्ट डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आपण बघितलेलं असतं. ॲव्हरेज सरासरी ज्याला आपण बोलतो त्याच्याद्वारे आपण कधीही डेटा रिप्रेझेंट करत नाही, लक्षात घ्या. हिस्टोग्रामच्याद्वारे सुद्धा आपण डेटा आयतचित्र हिस्टोग्रामच्याद्वारे सुद्धा आपण डेटा रिप्रेझेंट करू शकतो. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. श्याम हॅड अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर अँड ब्रेथ द 8 सेंटीमीटर. देन ही कन्वर्टेड दिस शीट इन टू द स्क्वेअर शीट बाय फोल्डिंग द पेपर. व्हॉट विल बी द चेंज इन द नंबर ऑफ लाईन्स ऑफ सिमेट्री आफ्टर फोल्डिंग. ठीक आहे, एक आयतकार आहे, शेप जो आहे तो आयत, रेक्टँग्युलर शेप, त्याची लांबी देऊन ठेवलेली आहे सर 16 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे सर 8 सेंटीमीटर. तर यामध्ये तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे? फोकस करायचा आहे की हे जी शीट आहे त्यांनी त्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं. जर फॉर एक्झाम्पल मी असं ह्याला फोल्ड करायला लागली चारही बाजूनं, त्याला मी स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू शकते, राईट? तशाच पद्धतीने त्याला कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. प्रश्न काय विचारला आहे की नंबर ऑफ लाईन ऑफ सिमेट्रीमध्ये, सिमेट्रीच्या लाईन्समध्ये किती फरक पडणार आहे. ठीक आहे, रेखिक सममिती त्याला आपण हिंदीमध्ये असं बोलतो. ठीक आहे, लक्षात घ्या, जे रेक्टँग्युलर शेप असतं त्याला टोटल 2 लाईन ऑफ सिमेट्री असतात. किती? त्याला असतात 2 लाईन ऑफ सिमेट्री. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, सिम्पली डिरेक्टली तुमच्या हे लक्षात असायला पाहिजे. जे रेक्टँगल आहे त्याला 2 लाईन ऑफ सिमेट्री असतात. जर स्क्वेअर बघायला गेलं तर त्याला 4 लाईन ऑफ सिमेट्री. तुम्हाला तर प्रश्न येत असेल, सर मॅम 2 लाईन ऑफ सिमेट्री, 4 लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे अर्थ काय झाला? 2 लाईन ऑफ सिमेट्री किंवा कोणती किती लाईन ऑफ सिमेट्रीचा अर्थ असा असतो, समजा की ती जर लाईन आपण ड्रॉ केली, उभी असू द्या, आडवी असू द्या, तर त्या लाईनमुळे तो जो आकार आहे, तो जो शेप आहे, तो इक्वली 2 भागामध्ये किंवा 4 भागामध्ये किंवा इक्वल भागांमध्ये डिवाईड होत आहे. इथे बघा, आता जर या रेक्टँग्युलर शेपमध्ये, या शेपमध्ये, आयतमध्ये जर मी 2 लाईन ऑफ सिमेट्री टाकली, कोणती कोणती? लक्षात घ्या, इथे ही आहे
खालच्या बाजूला ड्रॉ करते मी इथे, ही आहे वर्टिकल। वर्टिकल टाकल्यामुळे काय झालं, इथे दोन भागांमध्ये हा डिवाइड झाला, एक आणि दोन। आणि जर मी हॉरिझॉन्टल टाकलं तर टोटल चार भागांमध्ये याला डिवाइड करत आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ह्याला लाईन ऑफ सिमेट्रीचा इथे अर्थ निघतो, लाईन ऑफ सिमेट्रीची कॉन्सेप्ट आहे। प्रश्न काय विचारला आहे की एखाद्या रेक्टँगलला आपण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करलो, त्या प्रश्नाकडे फोकस करा। रेक्टँगलला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायलो फोल्ड करून, तर ह्याची लाईन ऑफ सिमेट्रीमध्ये फरक काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे लाईन ऑफ सिमेट्री किती होणार आहे, सर इथे दोन आहे, इथे आहे चार, दोन लाईन ऑफ सिमेट्री, इथे आहे चार लाईन ऑफ सिमेट्री। म्हणजे दोन लाईनमुळे रेक्टँगल जो आहे तो इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होतो। सिमिलरली इथे चार लाईन्समुळे जे आहे स्क्वेअर इक्वल भागांमध्ये डिवाइड होतो, म्हणून ह्याला टू लाईन्स किंवा फोर लाईन्स बोलतो। याच्यामध्ये फरक काय पडतो, जेव्हा रेक्टँगल शेपला आपण स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायलो तेव्हा नंबर ऑफ लाईन ऑफ सिमेट्री जी आहे, रेखिक सममिती जी आहे, संख्यांनी कोणत्या कितीने वाढत आहे सर, ती दोननी वाढत आहे, ठीक आहे। इथे दोन होती, इथे झाली चार, म्हणून द नंबर ऑफ लाईन ऑफ सिमेट्री इन्क्रीजेस बाय टू, हे करेक्ट आन्सर झालं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता राधा हॅड अ रेक्टँग्युलर कार्ड। राधाकडे काय होता, रेक्टँग्युलर कार्ड होता। या रेक्टँग्युलर कार्डची त्यांनी उंची देऊन ठेवली, सॉरी लांबी देऊन ठेवलेली आहे, सोबत ब्रेथ देऊन ठेवलेली आहे, चौडाई 10 सेंटीमीटर, ठीक आहे, लंबाई आणि चौडाई देऊन ठेवलेली आहे। आणि ही कोण झाली, ही राधा, राधाकडे होता हा शेप। आणि जी रेणू आहे वर्गाकार आहे, तिच्याकडे स्क्वेअर शेपचा एक कार्ड आहे, त्याची साईड काय आहे सर, 15 सेंटीमीटर। आपल्याला एक माहिती आहे स्क्वेअरचे सगळ्या बाजू जे असतात सर, सगळे जे साईड्स असतात ते इक्वल असतात, बरोबर इक्वल असतात। एक साईड दिलेली आहे 15 सेंटीमीटर, तर सगळी बाजू काय असणार, त्याची 15 सेंटीमीटर असणार आहे। तर यामध्ये आपण काय करूयात सर, पेरीमीटर काढूयात। पेरीमीटर म्हणजे काय, जे बेसिकली बाउंड्री आहे, इथे लेंथ काय असती 12 सेंटीमीटर, इथे दिलेली 10 सेंटीमीटर, पर 20 आणि 10 दिलेली आहे। रेक्टँगलच्या शेपमध्ये एक लक्षात घ्या, अपोजिट बाजू जे असतात, विरुद्ध दिशा जे असतात, विरुद्ध बाजू आपण बोलू शकतो, नॉट दिशा, विरुद्ध बाजूला ज्या दिशा सॉरी ज्या लेंथ लांबी अवेलेबल आहे ते सारखे असतात। इथे लेंथ आहे 20 सेंटीमीटर, ही पण झाली 20 सेंटीमीटर, ही होती 10 सेंटीमीटर, तर ही पण किती झाली सर, 10 सेंटीमीटर, ओके। पेरीमीटर शोधायला सांगितला, पेरीमीटर म्हणजे काय सर, आउटर बाउंड्री, किती बाउंड्री आहे, म्हणजेच तुम्ही जर इथून बाउंड्रीनी जर फॉर एक्झाम्पल तुम्ही फेन्सिंग करायला सुरुवात केली, तर तुम्हाला फेन्सिंग किती लेंथची किती लांबीची लागणार आहे हा प्रश्न आहे पेरीमीटर शोधणं म्हणजे, ठीक आहे। तर पेरीमीटरसाठी फॉर्म्युला आहे, पेरीमीटर रेक्टँगलचा काय असतो सर, ट्वाईस ऑफ लेंथ प्लस ब्रेथ। तर यामध्ये लेंथ किती दिलेली आहे 20 सेंटीमीटर, ब्रेथ किती दिलेलं आहे सर 10 सेंटीमीटर, तर पेरीमीटर टोटल किती झालं सर, मग टोटल झालं तुमचं इथे पेरीमीटर 60, ओके। आणि स्क्वेअरच्या स्क्वेअरसाठी जो पेरीमीटरचा फॉर्म्युला आहे, दॅट इज 4 × साईड, आपल्याला साईड माहिती आहे 15, एक साईड जर 15 सेंटीमीटर असेल तर चार साईड किती असणार आहे, 15 × 4 म्हणजे 60 सेंटीमीटर। प्रश्न काय विचारला आहे, काय फरक आहे, कशाचा फरक सर, दोन्ही पेरीमीटर्सच्या कार्डमधल्या दोन्ही पेरीमीटर्स, एक होता रेक्टँग्युलर त्याचा आलं 60 सेंटीमीटर, दुसरा होता स्क्वेअर त्याचा पण आलं 60 सेंटीमीटर, दोघांमधला फरक किती येणार आहे सर, 60 - 60 करा 0 सेंटीमीटर, म्हणून क्वेश्चन नंबर थर्डचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, गॉट इट। नेक्स्ट, सिलेक्ट द कंपोनंट ऑफ अ सर्कल फ्रॉम दी अपोजिशन सॉरी फ्रॉम दी ऑप्शन्स गिवन बिलो। खालील दिलेल्यापैकी ऑप्शनपैकी तुम्हाला जे आहे करेक्ट कोणता आहे, कशासाठी सर, व्रत सर्कलसाठी जे करेक्ट ऑप्शन आहे ते चूज करायचं आहे। आपल्याला माहिती आहे सर्कलमध्ये, एका सर्कलमध्ये रेडियस असतो, हा झाला त्याचा रेडियस, रेडियसच्या डबल असतो डायमीटर, सर्कमफरन्स म्हणजे काय असतं सर, सर्कमफरन्स म्हणजे आउटर बाउंड्री जी आहे सर्कलची, त्याला आपण सर्कमफरन्स बोलायलो। आणि सेंटर म्हणजे काय, हा, ओके। सो ह्याचे मी तुम्हाला कंपोनंट्स जर मला इंग्लिशमध्ये सांगायचं असेल, ओके, आता लक्षात घ्या, यामध्ये सर्कल माने वर्तुळ,
ठीक आहे. तर ह्यामध्ये किती त्याचे जे आहे घटक आहेत हे बेसिकली आपल्याला सांगायचं आहे यामध्ये, बरोबर. तर सिम्पली तुम्हाला लक्षात आलं, वर्तुळ, वर्तुळमध्ये हे झालं हे त्याचं रेडियस, हे झालं त्याचं डायामीटर, ठीक आहे. हे बाहेरची बाउंड्री झाली सर्कमफरन्स आणि मधला हा झाला सेंटर. म्हणजे हे खालील दिलेल्यापैकी जो चौथा ऑप्शन आहे, फोर्थ, केंद्र, ओके, व्यास, डायमीटरला बोलतात हिंदीमध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर हे जे कंपोनंट्स आहेत खालील दिलेल्यापैकी ते वर्तुळला बिलॉंग करतात, ठीक आहे. त्याला व्रत असं आपण बोलतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ मीता वॉक 16 किलोमीटर इन 1 आवर, हाउ मच डिस्टन्स विल शी ट्रॅव्हल इन 210 मिनिट्स. खूप सिम्पल असा प्रश्न आहे. प्रश्न काय दिला आहे, प्रश्न असा आहे की तुम्हाला जी मीता आहे ती एका घंट्यामध्ये ती चालत आहे 16 किलोमीटर. प्रश्न काय विचारला आहे, 210 मिनिटामध्ये ती किती किलोमीटर ट्रॅव्हल करणार आहे, हा प्रश्न सोपा आहे, ठीक आहे. तर मला सांगा, एका तासामध्ये किती मिनटं असतात, तर 60 मिनटं. एक तासासाठी ती चालत आहे तर तेव्हा ती 16 किलोमीटर कवर करत आहे, अर्थातच ती किती चालणार आहे, सर, 60 मिनटं. म्हणजे 60 मिनटासाठी 16 किलोमीटर, तर 210 मिनटासाठी किती, हा प्रश्न झाला. तर तुम्ही काय करणार, 210, बरोबर, गुणिले 1000 अपॉन 16. मॅम काय झालं लक्षात नाही आलं, सॉरी 60 नॉट 16. मॅम काय झालं एक्झॅक्टली लक्षात नाही आलं, ठीक आहे. मी काय करते, तुम्हाला एक्झॅक्टली डिटेल सोल्युशन देते. मला सांगा, एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, एवढं तुम्हाला माहिती आहे. 1 घंटा म्हणजे 60 मिनिट. मी त्या किती वेळ चालली, सर, 16 किलोमीटर. 16 किलोमीटर मी किलोमीटरला काय करते, मीटरमध्ये कन्वर्ट करते, ठीक आहे. किलोमीटर पर आवर म्हणजे प्रति घंट्याची स्पीड मी कशात कन्वर्ट करत आहे, सर, मीटर पर मिनिटमध्ये कन्वर्ट करते. तर मी काय करते, सिम्पली 16 गुणिले 1000, प्लीज, किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करते म्हणून 16 गुणिले 1000 भागिले 60. 60 का डिवाइड केलं, 1 आवर, 1 आवरमध्ये किती असतात, सर, 60 मिनिट असतात. त्याला मी कन्वर्ट करते मिनिटमध्ये, हे काय भेटणार आहे, सर, मला इथे 800 अपॉन 3 मीटर पर मिनिट. मीटर पर मिनिट, बेसिकली 16 किलोमीटर पर आवरला मी मीटर पर मिनिटमध्ये कन्वर्ट केलं. आता तुम्हाला सोपं जाईल, आता काय करायचं, तुम्हाला फक्त 810 अपॉन 3 हे देणार आहे तुम्हाला 56,000 मीटर. 56,000 मीटरला मी परत कशात कन्वर्ट करते, ह्याला कन्वर्ट करते किलोमीटरमध्ये. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 56,000 मीटर म्हणजे किती होणार आहे, 56 किलोमीटर. म्हणून करेक्ट आन्सर झाला ऑप्शन नंबर सेकंड यामध्ये. सिम्पली लक्षात एवढं कन्वर्जन माहीत असायला पाहिजे की 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात आणि 1 घंटा म्हणजे 60 मिनिट. नेक्स्ट प्रश्न बघा आता. अमृता टेक्स अ स्क्वेअर शीट अँड डिवाइड द शीट इन टू 10 इक्वल रेक्टॅंग्युलर स्ट्रिप बाय ड्रॉइंग वर्टिकल लाईन्स ऑन इट. देन शी कलर्स 3 स्ट्रिप्स विथ रेड कलर. नाव शीट शी ड्रॉज 10 हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द सेम सीट विच डिवाइड्स द पेपर इन टू 100 इक्वल पार्ट्स. विच ऑफ द फॉलोइंग शोज द पार्ट इज नॉट इन विच इज नॉट कलर्ड. प्रश्न काय आहे, प्रश्न आहे की अमृताने एक पेपर घेतला जो की स्क्वेअर आकाराचा आहे, ठीक आहे. या स्क्वेअरमध्ये तिने काय केलं, सर, अशा हॉरिझॉन्टल लाईन्स आणि वर्टिकल लाईन्स ड्रॉ करायला सुरू केली. तर यामध्ये त्याने किती सांगितलेलं आहे, 10 रेक्टॅंग्युलर स्ट्रिप्स तिने ड्रॉ केल्यात. समजा अशा 10 लाईन्स ती ड्रॉ करत गेली. सोबत तिने काय केलं, सर, सोबत तिने वर्टिकल लाईन्स पण ड्रॉ केलेल्या आहेत. हॉरिझॉन्टल लाईन्स सोबत वर्टिकल लाईन्स पण तिने ड्रॉ केल्या, ठीक आहे. ड्रॉ केल्यावरती अशा 100 तिला इक्वल पार्ट्स भेटत आहेत. मी सगळे 100 तर नॉट ड्रॉ नाही करू शकत, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं. तिने काय केलं, अशा 3 स्ट्रिप्सला रेड कलर दिला आहे. 3 स्ट्रिप्सला जे आहे तो रेड कलर देऊन ठेवलेला. प्रश्न काय विचारला आहे की असे किती पार्ट आहेत, 100 पार्टपैकी असे किती पार्ट आहेत जे आता रंगलेले नाही आहेत, ठीक आहे. तर आपण काय करूयात, हे क्वेश्चनचं आन्सर बघू. आता प्रश्नात काय दिलेलं आहे की जो एक स्क्वेअर आहे, एक स्क्वेअरला तिने 100 पार्टमध्ये डिवाईड केलं, 100 भागांमध्ये डिवाईड केलं, ठीक आहे.
टोटल कलर लावलेले स्ट्रिप्स किती आहेत सर? टोटल कलर लावलेले 3 कलर्ड स्ट्रिप्स आहेत. ठीक आहे. टोटल रेक्टँगल किती झाले मग? टोटल रेक्टँग्युलर स्ट्रिप्स किती आहेत? टोटल रेक्टँग्युलर स्ट्रिप्स आहेत 10. टोटल रेक्टँग्युलर स्ट्रिप किती आहेत? 10. 10 पैकी 3 कलर करत आहे. 10 रेक्टँग्युलर शीट्स आहेत, स्ट्रिप्स आहेत, सॉरी 10 रेक्टँग्युलर स्ट्रिप्सपैकी 3 रेक्टँग्युलर स्ट्रिप्स आहेत. याला मी फ्रॅक्शनमध्ये कसं दाखवू शकते? म्हणजे टोटल 10 स्ट्रिप्सपैकी 3 कलर्ड स्ट्रिप्स दाखवायचे असतील तर मी कसं दाखवणार? 3/10. 3 कलर्ड आहेत डिवाइड बाय टोटल 10 स्ट्रिप्स, 10 पैकी 3 कलर्ड आहेत. तर मग टोटल ब्लँक स्ट्रिप्स कसे शोधणार आपण? टोटल ब्लँक स्ट्रिप्सला मी काय करते? 1 म्हणजे 1 म्हणजे टोटल. 1 मधून जर 3/10 मी मायनस केला, 1 म्हणजे ते कम्प्लीट शीट आणि 3/10 म्हणजे तो पोर्शन जे कलर्ड आहे त्यामधनं जर मी मायनस केला तर मला ब्लँक शीट भेटणार आहे. किती भेटणार आहे सर? 7/10. हे कसं सॉल्व केलं? सिम्पली जर येत नसेल, इथे काही नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सारखे नसतात, खालची बाजू सारखी नसते, तुम्ही सिम्पली काय करता सर? आधी सारखी करता. सारखी करण्यासाठी तुम्ही काय करणार? इथे 10 मल्टिप्लाय करणार. रूल काय आहे? खाली केलं म्हणजे वरती पण करावं लागेल. म्हणजे काय येणार आहे? 10/10 मायनस 3/10. तर हे काय येणार आहे? 7/10. गॉट इट? 7° 10 जो पेपर आहे, इथे ऑप्शन जे आहेत करेक्ट दिलेलं नाही, तिथे 7/10 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज 7/10, 7/10 आहे. बाकीचे सगळे ऑप्शन्स ॲक्च्युअलमध्ये चुकीचे आहेत. लक्षात घ्यायचं जे आन्सर आहे ते आहे 7/10. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बिन्सी रीड्स अ न्यूज पेपर डेली फॉर अप्रॉक्सिमेटली 3 hours. शी टूक 2 hours and 55 minutes टू रीड द न्यूज पेपर टुडे. हाऊ मेनी सेकंड्स डज शी रीड दिस न्यूज पेपर? तर हा क्वेश्चन जो आहे तो मी सेकंड पार्टमध्ये एक्सप्लेन करते. जर तुम्हाला हा पार्ट येत नसेल, हा क्वेश्चन येत नसेल, तर तुम्ही थोडंसं वेट करा. आणि जर क्वेश्चन समजला असेल, अंडरस्टँड झाला असेल, तर तुम्ही क्वेश्चन जे आहे सॉल्व करून मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता. ह्याचा नेक्स्ट पार्ट वॉच करण्यासाठी तुम्हाला जे आहे उद्याचा वेळ थांबावा लागेल. उद्या दुपारी तो व्हिडिओ अपलोड केला जाईल. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.